पण सुरुवातीला एक मोठी बातमी येते औरंगाबादमधनं. औरंगाबादमध्ये हर्षवर्धन जाधव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. जाधव यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे आणि अटक टाळण्यासाठी त्यांनी हर्षवर्धन जाधव यांनी हा अर्ज केला होता, मात्र न्यायालयानं त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन जाधव यांना अटक होऊ शकते. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, नेमकी ही कुठली केस होती आणि काय कारवाई होणार पुढे? मिलिंद, ही मागच्या आठवड्यातली घटना आहे. त्यांच्या घराच्या समोर एका पान टपरीवरून हे भांडण झालं होतं आणि त्या पान टपरी चालकांनी जो आहे त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा तक्रार केली होती, त्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर हर्षवर्धन जाधव नॉट रिचेबल आहेत आणि त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनाचा अर्ज केला होता, मात्र तो आज फेटाळलेला आहे. त्यामुळे आता त्यांना अटक होऊ शकते, मात्र ते हायकोर्टाचाही पर्याय घेऊ शकतात, कारण ते हायकोर्टही अटकपूर्व जामिनासाठी जाणार आहेत. सिद्धार्थ तुर्तास, धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता